उपस्थित सर्व ब्रह्मचारी उपस्थित सर्व उपासक उपासक जे जे आपण कार्यक्रम आयोजित करत असतो कधीच वरदानाचे त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. काय उद्देश आहे? तर उद्देश हा आहे की एक तर आमचं पुण्यकर्म व्हावं जर आपली श्रद्धा आहे तर, आणि दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुखशांती वाढवण्यासाठी सहायक असताना आपल्याला सद्धर्माचं ज्ञान मिळावं. हे दोन प्रमुख उद्देश आहेत त्याच्यामध्ये. जर हे कार्यक्रम केलं नाही तर तुम्ही इथे भिक्षुसंघ येणार नाही. भिक्षुसंघ आला नाही तर तुम्ही दान कोणाल करा का? शेतकऱ्यांना जर धनसंपत्ती कमवायची आहे तर त्याला जमिनीमध्ये करा लागेल. जमिनीमध्ये करायचं जमीन त्याला लागेल त्याला त्याच्या मार्केटची. आणि जमीन नसेल तर पेरू शकणार नाही, पेरणार नाही तर त्याला येणार नाही. तर आध्यात्मिक बाबतीमध्ये अशाच प्रकारचं आहे की आम्हाला जर पुण्यकर्म जर कमवायचं आहे तर तुम्हाला भिक्षु संघाला निमंत्रित करायला लागेल आणि सन्मानपूर्वक निमंत्रित करून वेगवेगळ्या प्रकारचं दान तुम्हाला द्यावं लागेल. त्यावेळेस तुम्ही ते पुण्यकर्म संपादन करू शकता. आणि म्हणून आता हा जो काही कार्यक्रम आहे तर हा सध्या धर्मश्रवण करण्याचा आहे. तुम्ही भिक्षु संघाला कधीची वरदान दिले त्याचा भिक्षु संघाने स्वीकार करा, त्याचा अनुमोदन केलेला आहे. आणि आता जो सद्धर्म तुम्ही श्रवण करत आहात तर तो तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारचा उपयोगी पडणार आहे तर ते वेगवेगळे म्हणते मी वेगवेगळ्या तत्वाला प्रकाशित करते आणि ते तुम्हाला समजून सांगते. यासाठी एक आवश्यक बाब पाहिजे असते आणि ती म्हणजे शांतता. जे शाणे शाणे माणसं आहेत ते सर्व शांत आहेत, महिला सुद्धा. अजून असं एखाद्या चित्र ऐकत आहेत, परंतु जे लहान लहान देत आहेत हे मात्र जागृत करत आहे, आवाज करत आहे. आणि म्हणून आपण पाहतो की लढाईमध्ये वासरू आणि सभेमध्ये लेकरू हे दोन्ही गोष्ट होत नाही. सिंग लोकांनी जास्त वेगळं शांत करावं. मी जास्त बोलणार नाही, नंतर जे बोलणार आहे ते करून बघितली तर 15 मिनिट तुम्हाला सांगतो की कोणा त्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये हे प्रवचन मी संपवणार आहे. वेळ पण वेगाने पुढे जात आहे. मुद्दा असा आहे की भगवान म्हणतात की जोपर्यंत आपल्याला शुभ कर्माचे शुभ परिणाम समजणार नाही तोपर्यंत आपण त्या मार्गावरती आरूढ होणार नाही. म्हणजे चांगले जर कर्म आहे तर त्याचे काय फळ आहे हे जर आपल्याला समजतं कळतंय तर आपण त्या मार्गावरती आरूढ तो मार्ग आत्मसात करू, त्या मार्गावरती चालू. आणि जर समजा या गोष्टी आपल्याला कळल्या नाही, समजलं नाही, तर आम्ही त्या मार्गावरती कसे जाऊ? चालणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने त्या शुभ कर्माचे शुभ परिणाम आणि अशुभ कर्माचे अशुभ परिणाम म्हणजे त्याचे दुःखदायक जे परिणाम आहेत तर ते समजून सांगा, उदाहरणासह सांगा अशा प्रकारचा भगवंताचा अनुभव. जसं आपण पाहतो की समजा सरकारची एखादी योजना आहे, सरकारची योजना आहे ती काल्पनिक योजना. कल्पना म्हणजे की काही कल्पना करते ते काल्पनिक योजना की ज्या व्यक्तीचं 60 वर्षाचं वय झालेलं आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा प्रकारच्या व्यक्तीने कलेक्टर ऑफिसला जायचं आणि तिला स्वतः फॉर्म भरून द्यायचा, त्याच्यावर सही करायची, मग त्याचा फोटो येऊन दिले आणि त्याने फॉर्म भरून दिला की तिथून पुढे त्याला प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये महिना मिळेल, त्याच्यानुसार मिळेल. आणि ही जी स्कीम आहे ते फक्त 8 दिवसासाठीच आहे, त्याच्यानंतर ती लॅब होऊन जाईल. तुम्हाला हे सांगा की ज्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना ही स्कीम कळली समजली
तर ते लोक घरी राहतील का कलेक्टर ऑफिसासाठी? तुम्ही सांगा आता मला गोष्टी. कलेक्टर ऑफिसला जातील ना, कलेक्टर ऑफिसला जातील, रांगेमध्ये उभे राहतील. रांगेमध्ये उभं राहत असताना मग ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, या ठिकाणी काय शिकता येईल का? नाही राहणार का? याचे काय कामा करतील का ते? म्हणजे काय ओ लावून लावला आता जाऊ दादा, आपल्याला काय करणार, आपण जाऊ देऊ असं म्हणतील का ते? नाही का? तर त्यांना त्या रांगेमध्ये उभं राहिल्यानंतर तो फॉर्म भरून दिल्यानंतर काय त्याचे शुभ परिणाम येतील त्या अगोदर माहिती आहे. आणि काय शुभ परिणाम आहेत? फॉर्म भरून द्यायचा, सही करून द्यायची, मग प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये मिळतील. तर ते लोक आपल्या समोर जर कोणी उभा राहिला तो राहू देतील का? नाही माझा नंबर घेऊ माझ्या. ते लवकर तुला पण जाणार नाही का? तर मग ते माझ्या पुढे पण भेट घेऊन करायचं. मी का सांगतो हे तुम्हाला सर्व, याच कारण असं आहे हे सांगण्याचं की आपल्याला एक तत्व कळावं. समजा हा एक उद्देश आहे की जर समजा त्या स्कीमचं महत्व जर कळतं समजतं तर तो व्यक्ती त्या मार्गामध्ये येणारे जेवढे अडथळे ते सारे दूर करत आणि बरोबर तिथपर्यंत पोहोचेल का? पुढे त्याला शुभपरिणाम मिळणार. तर तशाच प्रकारे आध्यात्मिक बाबतीमध्ये जोपर्यंत आपल्याला सतत माझे शुभपरिणाम कळणार नाही तोपर्यंत आपण त्या मार्गावर त्या बघणार नाही. मग भगवान बुद्धांनी त्या लहान सांगितलं, इथं शीत सांगितलं, इथं समाधी सांगितले, मग दानाचे काय शुभपरिणाम आहेत, शिलाचे काय शुभपरिणाम आहेत, समाधीचे काय शुभपरिणाम आहेत, हे जर आम्हाला कळणार नाही तर आम्ही त्या मार्गाचा आत्मसात करणार. म्हणून उदाहरणासह भगवान बुद्धांनी त्या गोष्टी सांगितल्या आहेत. थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपला हा भाग समजा आता थोडा बरा आहे, पण खूपच बरा आहे असं नाही म्हणतोय ना परिस्थितीने, पण खूपच लो आहे असं पण नाही म्हणतो. पण हे एक गोष्ट प्रत्येक समजून घेतली पाहिजे की आमच्यापेक्षा पण खूप गरीब लोक आहेत आणि आमच्यापेक्षा महान धनवंत पण खूपच आहेत, ठीक आहे. मग ज्यावेळेस आम्ही महान धनवंत व्यक्तीकडे पाहतो तर त्यावेळेस आमच्या मनामध्ये कामं उत्पन्न होते, अरे असे धनसंपत्ती आमच्याकडे पाहिजे होते. ज्यावेळेस आम्ही एखाद्या खूप सौंदर्य संपन्न व्यक्तीकडे पाहतो तर त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की असं सौंदर्य आम्हाला पाहिजे होतं. आम्ही रोगी असताना आम्ही एखाद्या निरोगी व्यक्तीकडे पाहतो तर त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की असं निरोग व्यवस्था आम्हाला पाहिजे होते. एखादा दीर्घायुषी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आम्हाला असं दीर्घायुष्याचं लाभ म्हणा पाहिजे वाटतं ना आपल्याला. मग हे जे काही आपल्याला वाटतं तर हे कशाला प्राप्त होईल तर ते भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की या संसारामध्ये चार प्रकारचे लोक असतात. एक एक व्यक्ती असा असतो की स्वतः दान देत नाही आणि इतरांना दान देण्याची प्रेरणा देत नाही. हे भावना दान देण्यासाठी अडथळा निर्माण करतो जशी असं करतात काय लोक चालाय तर भगवान म्हणतात तो स्वतः दान देत नाही त्याचे परिणाम स्वरूप तो अतिशय दरिद्री बनतो आणि त्याने दुसऱ्याला प्रेरणा दिली नाही त्याचे परिणाम स्वरूप त्याचे जे प्रियजन आहे तर ते त्याच्यापेक्षा दरिद्री होतात. मग आपण पाहतो की एखाद्या वेळेस आपण आपलं दुःख सहन करतो परंतु आपल्या प्रियजनाचं दुःख सहन करणं आपल्याला कधीच जातो. मुलं जेवायचे बाकी आहेत का? हा जेवायचे बाकी म्हणून ते गडबड जात आहे. काय ना 2-3 मिनिटांमध्ये संपतो मी मला असे गडबडीत नाही बोलतो फार काढून सांगतो तुम्हाला. बघा की भगवान काय म्हणतात की जो व्यक्ती स्वतः दान देत नाही तर तो व्यक्ती खूप दरिद्री बनतो आणि दुसऱ्याला प्रेरणा देत नाही त्याचे परिणाम स्वरूप त्याचे प्रियजन कदाचित दरिद्र. हा एक वर्ग. दुसरा एक वर्ग एक व्यक्ती विचार करतो आपल्याला काय कोण अध्ययन घेणार आहे आपण आपलं काम घेत नाही काय कोण अध्ययन घेणार कोणा बोलायचं कोणा सांगत नाही तो दुसऱ्याला प्रेरणा देत नाही स्वतः दान देतो. भगवान म्हणतात की तो स्वतः दान देतो त्याचे परिणाम स्वरूप तो स्वतः वैभवाने संपन्न होतो पण त्याचे प्रियजन दरिद्र असतात. आणि हे दरिद्री असणारे त्याचे प्रियजन याच्या धनसंपत्तीमध्ये सहभागी नाही होऊ शकत. निसर्ग त्याची परिस्थिती निर्माण करतो सहभागी नाही होऊ शकत.
तिसऱ्या प्रकारचा व्यक्ती असतो की जो स्वतः घेत नाही करीतात परंतु इतरांना प्रेरणा देतात. हो दान देणं चांगलं आहे, दुसरं आलेलं आहे, कुठून दुसरी चांगलं आहे, कुठून बदल होत आहे, तुम्ही लोकांना दान केलं पाहिजे, अशा प्रकारचं तो प्रेरणा देतो आणि त्याच्या त्या प्रेरणेला अनुसरून योग्य दान करत असतात. स्वतः काय होतं भगवान म्हणतात त्याचे परिणाम स्वरूप तो स्वतः दरिद्री असतो की त्याने दान केलं नाही पण त्याला दानाची प्रेरणा दिलेली असल्यामुळे त्याचे जे प्रियजन आहेत ते मात्र खूप धन्यवाद होते. महान धनवान म्हणतात पण त्या धनसंपत्तीमध्ये याला सर्व घेऊन याला सर्व घेऊन आणि चौथा व्यक्ती असतो की जो व्यक्ती स्वतःही दान करतो आणि सोबत इतरांना सुद्धा दान देण्याची प्रेरणा देतो. तुम्ही दान करणं पुण्यक्रम आहे, मी दान देऊन अनुभव पण द्या, मी देऊन अनुभव पण द्या, तर अशा प्रकारची तो प्रेरणा देत राहतो. भगवान म्हणतात त्याने दान दिलं त्याचे परिणाम करून तो महान वैभवाने संपन्न असतो आणि त्याने इतरांना प्रेरणा दिली त्याचे परिणाम करून त्याचे प्रियजन त्याचे धक्के जमा. तर अशा प्रकारे चौथा जो वर्ग आहे तो भगवान म्हणतात की चौथ्या वर्गामध्ये आपण आलो पाहिजे. चौथ्या वर्गामध्ये म्हणजे शाळेत असा वर्ग नाही, हे जे चार वर्ग त्या चार वर्गामध्ये आलो पाहिजे. आपण स्वतः दान पुण्यकर्म केलं पाहिजे आणि आपण इतरांना प्रेरणा पण दिली पाहिजे. याचे परिणाम अशा प्रकारचे येतात की आम्ही स्वतः वैभवाने संपन्न होऊ आणि आमचे प्रियजन आहेत तर ते सुद्धा वैभवाने संपन्न होतील. नाहीतर मग आपण गरीब आहेत आणि आपले प्रियजन सुद्धा गरीब आहे. पूर्वीचा एक कालावधी असा होता की दिवसभर काम करायचा आणि दिवसभर काम केल्यानंतर त्याची जी मजुरी आहे तशी संध्याकाळी मिळेल. आज मग ते धान्य आणायचं, धान्यावर ते धरायचं आणि त्यानंतर त्याच्या धान्य तयार करून मग आपल्या मुलाबाळांना खाऊ घालायचं. आपल्या घरच्या लोकांना काय झालं गरीबी परिस्थिती, जर धान्य आहे तर ते जळतील आणि नाही तर कुठून जळतील. आणि म्हणून मग म्हटलं गेलं की जी व्यक्ती इतरांना हृदय देत नाही आणि स्वतःही दान देत नाही तर अशा प्रकारची जी व्यक्ती असते तर ती व्यक्ती स्वतः दारिद्र्यामध्ये असते तर त्याचं दारिद्र्य तुझे तो व्यक्ती स्वतः पोचू शकतो. परंतु जर त्याच्या घरामध्ये असणारे त्याचे जे मुलं आहेत, लहान मुलं आहेत आणि घरामध्ये काहीच नाही आणि ते मुलं म्हणत असते आई मला भाषा होते खूप भूक लागली आणि घरामध्ये तर काहीच नाही, तर अशा वेळेस ती आईच्या मनाची अवस्था करा की स्वतः खूप झुकीने व्याकुळ आहे स्वतः, परंतु स्वतःच्या दुखानी पचू शकते. परंतु ज्या वेळेस तिचा मूल म्हणतं की आई मला खायला काही दे मला खूप भूक लागली तर ते तुम्हाला ती सहाय्य करू शकतो की जाईल मनाला भीक मागा आणि लेकराला आणून देईल. तर ज्यावेळेस आपले प्रियजन दुखी होतात, परेशान होतात तर त्याच्यासारखं तू करू शकतो. आणि म्हणून मग म्हटलं गेलं की आपण स्वतःही दान केलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा दानाची प्रेरणा दिली पाहिजे. आपण सुरुवातीला जन्मामध्ये खूप काही दान केलं नाही त्याचे परिणाम स्वरूप आपण खूप धर्मान बनणार. आपण जर दुःखी संघाला जर मोठ्या प्रमाणामध्ये जर दान केलं तर पुढे जाऊन निश्चितच आपल्यासाठी वैभवाचे आणि सोन्याचे दिवस असते. तर ते पुण्यकर्म आता करायला लागतं. आता जे पुण्यकर्म केलं ते भविष्यासाठी गुंत आहे. आता आम्ही गुंतळामध्ये म्हणजे मागच्या जन्मामध्ये काय केलं ते आम्हाला माहित नाही ते आम्ही जाणू शकत नाही. परंतु आता वर्तमान काळ आमच्या हातामध्ये आहे आणि वर्तमान काळ आमच्या हातामध्ये असल्यामुळे आम्ही ते दान पुण्यकर्म केलं पाहिजे. मग केवळ एवढंच केलं पाहिजे असं नाही आहे तर आम्ही नियमितपणे विहारामध्ये केलं पाहिजे, धर्मश्रवण केलं पाहिजे. धर्मश्रवण करता करता मग आपण उपसंस्थेच्या दिवशी उपसंस्थेचं पालन केलं पाहिजे. गृहस्थ लोकांनी 8 दिवसातून 1 दिवस असे उपसंस्थेचं पालन केलं पाहिजे. याचे शुभ परिणाम असे आहेत की जो व्यक्ती तीन पालन करतो तर त्याला 3 गोष्टीचा लाभ होतो. दीर्घायुष्याचा लाभ होतो, निरोगवाचा प्राप्त होते आणि संतरेची प्राप्ती होते. त्या 3 गोष्टीचा लाभ त्याच्या सदाचारातून, त्याच्या सद्गुणातून, त्या 3 पालनातून प्राप्त होतो आणि दान करतो म्हणून निर्वाह करतो. तर हे शुभ परिणाम जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण त्या मार्गावरती आरूढ होणार नाही. आणि हे जर पुढे जर कळत असेल, समजत असेल तर भक्तीची आरामध्ये समजते का तुम्ही आरामध्ये भक्तीची विस्ताराने समजत असतात. तर आपल्या भागामध्ये आदरणीय बुद्धभूषणजी चांगल्या प्रकारचा शिकवतात, चांगल्या प्रकारचा उपदेश करतात. तुम्हाला सर्वांना या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केला, तुमच्याकडून हे मोठं पुण्यकर्म त्यांनी करून घेतलं. खरं तर तुमचे जे खूप मोठे काय म्हणतात की कल्याण मित्र आहेत की जो व्यक्ती पुण्यकर्म करून घेतो तो व्यक्ती कल्याण मित्र आहे.
तुम्हाला संगतीपासून वाचवतो, संगतीला नेऊन पोहोचवतो, तर अशा प्रकारचा व्यक्ती कल्याण देत असतो. तर आपण त्यांच्याप्रती आपल्या भावना चांगल्या ठेवल्या पाहिजे. आपण त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं पाहिजे. दान धर्म करून त्यांना काय गरज लागेल ते आपण पुरवलं पाहिजे. आणि निश्चितच ते जेवढी कालावधीपर्यंत या ठिकाणी राहतील अशा प्रकारची आपण व्यवस्था केली पाहिजे. तर अशा प्रसंगाला अनुसरून पद्धतीने जो काही हा कार्यक्रम आयोजित केला, तुम्ही सर्वजण त्यामध्ये सहभागी झालेले आहात. या सर्व प्रकारच्या पुण्यकर्माच्या बळाने तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल या चार गुणाची प्राप्ती होऊन तुमची धनसंपत्ती दिवसात अनेक वाढत जाऊ अशा प्रकारची एक मंगल कामना करतो. आणि धनदेशाने प्राप्त केले बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. तम्मं नमामि. तम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.